ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रताप सर्वांना सांगत असतो की गणपती बाप्पा घरी आले की प्रतिमा इकडेच आपल्या घरी चार पाच दिवसांसाठी राहायला यायची ती गणपती बाप्पा आले की खूपच उत्साहात असायची मी हे काम करू की ते काम करू तिचं असं झालेलं असायचं ती, ती खूप उत्साहाने गणपती बाप्पा येण्याची वाट तर पाहायची परंतु घराची सजावट सुद्धा अगदी उत्साहाने करायची तेव्हा प्रताप हे सर्व काही सांगत असताना सायलीमध्ये खरच बाबा परंतु प्रताप सायलीच्या प्रश्नाला उत्तर देत नाही तिला पूर्णपणे इग्नोर करतो तेव्हा कल्पना हो सायली अगं प्रतिमा इतकी उत्साहाने सर्व काही घराची सजावट करायची की काही सांगूच नको ते इतक्यातच अश्विन म्हणतो परंतु मम्मा अग प्रतिमा आत्या जरी नसली तरी रविराज काका गेल्या वर्षीपर्यंत आपल्याकडे गणपती बाप्पाच्या आरतीसाठी यायचे ना ते चार पाच दिवस राहत होते हे सर्व काही अश्विन बोलत असताना अर्जुन मात्र वा खूपच वाईट वाटत असत तर प्रताप म्हणत असतो की परंतु रविराज आता या घरात येईल की नाही सांगता येत नाही तेव्हा कल्पना म्हणते परंतु आपल्याला त्यांना बोलवावं तर लागणार आहे ना परंतु ते येतील की नाही ते सुद्धा आपण खात्री देऊ शकत नाही तर अस्मिता मुद्दामत आता सायली लटो मारत म्हणायला लागते की ममा अगं परकी माणसं नको ती माणसं आपल्या घरात घुसली की आपल्याला हवी ती माणसं आपल्या घरात नाहीच येणार आहेत कल्पना खूपच चिडते आणि अस्मिताला म्हणते अस्मिता काय बोलतेस तू कळतोय का तुला तेव्हा प्रताप म्हणतो कल्पना अस्मिताचं काही चुकत नाही रविराजच्या न येण्याचं कारण आपल्या घरात असलेली काही माणसंच आहेत ना रविराजच्या न येण्यासाठी प्रताप आणि अस्मिता हे दोघेही सायलीलाच दोन देश असतात आणि सायलीला खूप काही टोमणे सुद्धा मारत असतात तर इकडे प्रियाने विचारलेलं असतं की आपण यावर्षी अर्जुनच्या घरी बाप्पाला आणण्यासाठी जाणार आहोत की नाही तेव्हा रविराज म्हणतो आता बाबतीत कोणीही मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण गेल्या वर्षीपर्यंत आपण त्या घरात जात होतो परंतु आता या वर्षीची सिच्युएशन वेगळी आहे त्यामुळे तुम्ही मला याबद्दल काहीही विचारू नका परंतु सुमन भाऊजी म्हणते परंतु सु रविराजचा रागावलेला चेहरा पाहून सुमन सुद्धा खूप शांतच बसते तर नागराज रविराजांना म्हणतो की अरे दादा तू जरासा विचार कर ना कारण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी तरी आपण जायला हवं तिथे तेव्हा सुमन रविराजला म्हणते की हो की आणि आपल्या प्रतिमा बहिणींना गणपती बाप्पाची किती ओढ होती मग गणपती बाप्पाच्या कृपेने गणपती बाप्पाच्या घरी येण्याने जर आपल्या प्रतिमा बहिणी आपल्याला भेटतील तर तेव्हा रविराज तुम्हाला म्हणतो की आता कोणीही मला इमोशनल ब्लॅकमेल अजिबातच करायचं नाही तर प्रिया रविराजांना म्हणत असते बाबा जरा तुम्ही विचार करा ना म्हणजे जर आपण सुभेदारांच्या घरी गणपती बाप्पासाठी गेलो तर कदाचित आपली आई तिथेच आपल्याला भेटली तर म्हणजे ती, ती स्वतःच तिथे आले तर तेव्हा रविराज म्हणतो काय खरं आणि काय खोटं हे मला अजिबातच माहिती नाही तेवढ्यात राकेश म्हणायला लागतो काका तुमचं बरोबर आहे कारण एक दोघांनी प्रतिमा काकूंना पाहिलं म्हणजे ते खरंच आहे असं आपण मानून चालू शकत नाही राकेशने रविराजांची साथ दिलेली असते त्याच्या बाजूने बोललेला असतो तेव्हा रविराज म्हणतो की हो सुभेदारांच्या घरी कोणीही गणपती बाप्पाला आणण्यासाठी किंवा आरतीसाठी जाणार नाही या मतावरती रविराज ठाम उभा असतो आणि सुमंत्याला कन्व्हिन्स करण्याचा खूपच प्रयत्न करत असते परंतु रविराज कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो तर प्रिया रविराजानं म्हणते बाबा परंतु सुभेदारांच्या घरी गणपती बाप्पांच्या आरतीसाठी जाणं ही प्रथा तर आईने सुरू केली होती ना मग जर आपण आत्ता नाही गेलो तर आईचं मन किती दुखावेल असं खूप काही प्रतिमाबद्दल बोलून रविराजानं कन्व्हिन्स करण्याचा प्रिया प्रयत्न करत असते तो तिच्या शेवटचा प्रयत्न असतो परंतु प्रियाच्या या वाक्यावरती रविराज कोणतंही उत्तर देत नाहीत तर इकडे सुभेदारांच्या घरी गणपती बाप्पाला घेऊन येण्यासाठी जय्यत तयारी सुरू झालेली असते सा सायली छानपैकी साडी नेसून केसामध्ये गजरा मानून स्वतः तयार झालेली असते परंतु अजूनपर्यंत ता अर्जुन तयारच झालेला नसतो अर्जुनने बेडवरती कुर्त्यांचा ढिगारा घालून ठेवलेला असतो परंतु अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की यामधील कोणता कुर्ता घालायचा किंवा सोहळं कसं नेसायचं हेच त्याला माहिती नसतं तेव्हा सायली म्हणते सर काय चाललंय तुमचं बाजूला हवा मी तुम्हाला कुर्ता काढून देते सायली ब्ल्यू कलरचा कुर्ता अर्जुनला काढून देते आणि सर हा तुम्हाला छान दिसेल हा घाला म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तर अर्जुन म्हणतो हे सोहळं घालायचंच असतं का तेव्हा सायली म्हणते सर सोहळं घालत नसतात नेसतात अर्जुन, अर्जुन म्हणतो की तुमचं काय चाललंय सायली तुम्ही का आता माझं ग्रामर सुधारणार आहात का तेव्हा सायली म्हणते नाहीच अर्जुन सोहळं तर नेसत असतो परंतु अर्जुनला ते घालताच येत नसतं त्याला समजतच नसतं की ते कसं नेसायचं असतं तेव्हा सायली हे सर्व काही बघून खूपच हसू येत असतं सायलीला सायली म्हणते सर मी तुम्हाला मदत करू का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही माझं मी नेसतो सायली हसत असते ते पाहून अर्जुन चिडतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की हसणं हा क्राईम आहे म्हणजे एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर तुम्ही त्याच्यावरती हसताय मी, हसता मी तुमच्यावरती केस करेन मिस सायली तर सायली हसतच म्हणते की सर तुम्हाला केस करायचे असेल करा, था। तर करा परंतु मी जेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सोहळं कोण नेसवणार आहे अर्जुनला सोहळं नेसताच येत नसतं परंतु अर्जुन प्रयत्न करत असतो सायली मात्र गुपचुप त्याच्यावरती हसत असते अर्जुन कसं तरी विचित्र वेडवाकडं सोहळं नेसतो आणि सायलीला म्हणतो हे बघा झालं आता मी पटकन तयार झालो आहे कसं दिसतंय तेव्हा सायली हसायला लागते आणि सायली म्हणते तुम्ही असंच खाली येणार आहात का तर अर्जुन म्हणतो काय झालं मिस सायली तुम्ही माझ्यावरती का हसताय माझं काही चुकलं आहे का, का तेव्हा सायली म्हणते सर काही नाही सर्व चक चुकला आहे तुम्ही थांबा एक मिनिट तुम्ही हात वरती करा मी तुम्हाला सोहळं नेसवून देते अर्जुनला जर असं लाज वाटत असते तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मी डोळे बंद करते आणि मग नेसवते तरी चालेल का तेव्हा अर्जुन हात वरती करतो आणि सायली छानपैकी अर्जुने जे काही विचित्र वेळ सोहळं नेसलेला असतो ते सर्व काही काढते आणि खूप छानपैकी सोहळं नेसवून अर्जुनला तयार करते अर्जुन सायलीला म्हणायला लागतो की मिस सायली तुम्ही काय करायला लागला तेव्हा सायली म्हणते सर तुम्ही शांतपणे दोन मिनटं शांतपणे हात वरती करा आणि उभे राहा सायली ज्यावेळी काष्टा घालत असते तेव्हा अर्जुन जरासा ऑकोड होतो आणि सायलीला हे काय करता विचारतो तर सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही शांतपणे उभे राहता की नाही गुपचुप हात वरती करा आणि उभे राहा अजिबात वळवळ वर करू नका आता सायलीने आदेश दिला आहे म्हटल्यानंतर अर्जुन शांत बसतो सायली काष्टा घालते आणि त्यानंतर समोरून ती निर्या करायला लागलेली असते तेव्हा अर्जुन फक्त सायलीकडेच पाहत असतो कारण सायलीने खूप छानपैकी अर्जुनला सोहळं नेसवत असते सायली निरा करायला लागते ती अर्जुनला म्हणते सर आता डोळे बंद करा आणि हात वरतीच राहू द्या तेव्हा अर्जुन सायलीने जसं सांगितलं आहे तसं सा ऐकतो त्यानंतर सायली पटकन निराख होते आणि अर्जुनला म्हणते की सर झालं तर अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो वाह तुम्ही तर खूप छान सोहळं ने सवलत मला अर्जुन आरशामध्ये पाहतो तर अर्जुनला सायलीने खूप छानपैकी सोळा नेशवलेलं असतं तेव्हा सायली म्हणते सर आता कुर्ता घाला आणि त्याच्यावरती उपरणा घ्या आणि चलापट कर इतक्यातच खालून प्रतापचा आवाज येतो आणि प्रताप म्हणायला लागतो की अर्जुन आपल्याला गणपती बाप्पाला घेऊन यायचं आहे मुलीसारखा का काय तयार होतोस तू किती वेळ झालं तू तयारच होतोय प्रतापने हाक मारताच अर्जुनचा रासा गडबडतो आणि अर्जुन पटकन कुर्ता घालायला लागतो त्यानंतर सायली त्याच्या हातात उपर्ण देते अर्जुने उपर्ण घेतल्यानंतर अर्जुन, अर्जुन सायलीला विचारतो की मी आता कसा दिसतोय तेव्हा अर्जुन आरशामध्ये पाहायला लागतो सायली पाठमागर आरशामध्ये पाहते आणि अर्जुनामध्ये सर तुम्ही खूप छान दिसताय अर्जुन आणि सायली छानपैकी तयार होतात आणि खालते गणपती बाप्पाला आणण्यासाठी सर्वच जण मिळून जातात तर इकडे महिपती त्याच्या माणसावरती चिडलेला असतो तो म्हणायला लागतो की आता जे काम दिलं होतं ते काम तुम्ही पूर्ण करा ते जे मडं पुरलेले तिथं आहे ते पटकन काढा आणि दुसरीकडे हलवा तेव्हा तो व्यक्ती म्हणायला लागतो की परंतु तिथे तर पोलिसांचा पहारा आहे तर महिपती चिडलेला असतो तो म्हणतो की पोलिसांचा पहारा आहे हे मला अजिबातच कारण द्यायचं नाही महिपती आणि त्या व्यक्तींमधलं बोलणं साक्षीने ऐकलेलं असतं आणि साक्षी म्हणते की यांना काय चाललंय तुमचं इतक्यात महिपती जरासा गडबडतो आणि त्या व्यक्ती त्या व्यक्तीला त्या माणसाला म्हणायला लागतो की जा तुझ्या काकांचे विधी सर्व काही पूर्ण कर महिपती खोटं बोलत असतो परंतु साक्षीने हे अचूक पकडलेले असते की महिपती खोटं बोलतो आहे आणि ती त्याला म्हणायला लागते की यांना तुमचं काय चाललं आहे ते मला समजलं आहे तर महिपती साक्षीला म्हणायला लागतो की तू काय माझी आई आहेस का माझी चौकशी करते मी तुझा बाप आहे तू मला नाही शिकवायचं की मी आता काय करायला पाहिजे असं म्हणून महिपती तेथून निघून जातो परंतु साक्षीला बरोबर कळलेलं असतं की महिपतीने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे तर इकडे सुभेदाराच्या घरी अर्जुन प्रताप आणि अश्विनने गणपती बाप्पाला आणलेलं असतं सर्वजण खूप उत्साहात असतात सायली कल्पना पूर्णात जी विमल अस्मिता या दारामध्ये गणपती बाप्पाची पा वाट पाहत असतात अर्जुन गणपती बाप्पाना घरी घेऊन येतो तेव्हा सायली गणपती बाप्पाची पूजा करायला लागलेली असते पूर्णात जी अस्मिता खूपच खुश असतात आणि सायलीला कोणताही टोमणा न मारता सायलीला कोणतेही दोष न देता त्या गणपती बाप्पा आल्याचा आनंद घेत असतात सायली अर्जुनचे पाय देते गणपती बाप्पाची पूजा करते आणि त्यांना आत घेते आतमध्ये आल्यानंतर सर्व सुभेदार मिळून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतात आणि आरती सुद्धा करतात सर्वजण खूप खुश असतात तर पुढील भागात पाहणार आहोत की इकडे अर्जुन गणपती बाप्पाला दुर्वा वाहत असतो तिथे अचानक आता रविराजांची एंट्री होणार आहे रविराज सर्वांसोबत मिळून तिथे आरतीला हजर होतात त्यानंतर अर्जुन सर्वांसोबत मिळून गणपती बाप्पांची आरती करतात आणि अर्जुन सर्वांना आरती देत असतो तेव्हा तो रविराजांकडे जातो रविराज दरवर्षीप्रमाणे आरती घेतात आणि अर्जुनला आशीर्वाद देत असतात अगदी त्याचप्रमाणे रविराज हे यावर्षी जो तेच करतात रविराज सर्व काही विसरून सायली आणि अर्जुनला माफ करतात आणि हे सर्व काही पाहून नागराज प्रिया आणि राकेशसाठी खूप मोठा धक्का असतो तर पूर्णाई कल्पनाला मात्र खूपच आनंद झालेला असतो की रविराजाने सर्व काही विसरून आता अर्जुन आणि सायरीचं तर ॲक्सेप्ट केला आहे